प्रयास संस्थेच्या मागणीची दखल घेत अखेर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांची फी माफ करण्याचे आदेश उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाकडून काढण्यात आला. अवकाळी पावसानं राज्यात शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं, पण शेतकरी कुटुंबातल्या मुलांच्या शिक्षणावरही हा पाऊस उठला होता. विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना फी कशी भरायची हा प्रश्न उपस्थित झाला होता. यासाठी प्रयास संस्थेच्या शिष्टमंडळानं कुलगुरूंना निवेदन सादर केलं होतं. याबाबतच्या प्रती राज्यपाल आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्र्यांनाही देण्यात आल्या होत्या. या निवेदनाद्वारे विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवून लक्ष वेधून घेण्यात आलं. दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करण्यात यावी अशी मागणी प्रयास मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत उच्च व तंत्रशिक्षण विभागानं आदेश काढून विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेतला. या संदर्भात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचे प्रयास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन शिंदे यांनी आभार मानले. वारंवार प्रयास मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे पाठपुरवठा करून सोलापूर विद्यापीठास वारंवार विचारणा केली. याबाबत दिनांक 26 नोव्हेंबर 2020 रोजी उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून शेतकऱ्यांच्या मुलांची परीक्षा शुल्क माफ करण्यात आल्याचे आदेश शासनाकडून काढण्यात आलेले आहे. यामुळे सोलापूरसह जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना याचा परीक्षा शुल्काचा फायदा होणार आहे. हा आदेश ताबडतोब काढल्यामुळं मी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे मंत्री उदयजी सामंत साहेब राज्य सरकारचे यांचे मी आभार व्यक्त करतो. या संदर्भातील पाठपुरावा ओंकार गायकवाड, पैगंबर सय्यद, अविनाश खरटमल, सुभाष वाघमारे, महेश तळभंडारे, राहुल गायकवाड आदींनी केला.